नमस्कार मंडळी, मी स्नेहा वैद्य तुमचे सर्वांचे नैवेद्यमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत खमंग खुसखुशीत थालपिठाची भाजणी. यासाठी आधी आपण साहित्य काय काय लागणार आहे ते बघून घेऊया. आपल्याला इथे घेतलेलं आहे आपण 2 कप तांदूळ. हे मी या कपाने घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्याही वाटीचा किंवा कपाचा वापर करू शकता. त्याच याने आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी घेऊया. 2 कप तांदूळ, 2 कप गहू, 1 कप ज्वारी, 1 कप बाजरी आणि 1/2 कप नाचणी. हे ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही ती वापरू शकता. खूप हेल्दी असतं. हे झाले धान्य. आपण आता डाळींमध्ये बघून घेऊया. 1 कप चना डाळ आपल्याला लागेल. 1 कप उडदाची डाळ आहे. 1 कप तूर, सॉरी 1/2 कप आपल्याला तुरीची डाळ लागणार आहे आणि 1/2 कप आपण मुगाची डाळ घेतलेली आहे. तसंच आपण अजून बघू शकतो की आपल्याला मसाल्यांमध्ये थोडंसं लागेल. तर इथे मी 4 छोटे चमचे धने घेतलेले आहे, 2 छोटे चमचे जिरे घेतले आहेत आणि 1 छोटा चमचा आपण मेथी घेतलेला आहे. मेथी पण ऑप्शनल आहे. त्याला खूप जर भाजलं नाही तर त्याचा कडवट पण हा येणार नाही, त्यामुळे आपण मेथी वापरणार आहोत कारण ते खूप हेल्दी आहे. चला तर मग आपण सुरू करूया. आपण एक एक गोष्टी आधी भाजून घ्यायला सुरू करू. सगळ्यात पहिले आपण तांदूळ भाजून घेऊया. कढई आपण गरम करून घेतलेली आहे आणि त्यात आपण आता हे तांदूळ टाकून घेऊ आणि 1-4 मिनिटांसाठी चांगले आपण ते खमंग असे भाजून घेऊ. आपल्याला खूप रंग बदलेपर्यंत त्याला भाजायचं नाहीये. आपण बघू शकतो आता आपले तांदूळ बऱ्यापैकी भाजले जात आहेत. ही रेसिपी माझ्या आईची आहे. तर ती नेहमी आम्ही शाळेमध्ये असताना ही भाजणी आमच्याकडे नेहमी तयार असायची. म्हणजे कधी शाळेत जाताना किंवा कॉलेजमध्ये जाताना काही टिफिनसाठी काही प्रश्न आला, पटकन कांदे चिरले, ही भाजणी टाकली की खमंग थालपीठ आपले तयार होतात आणि आपण टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकतो किंवा शाळेत जाताना खाऊन जाऊ शकतो. अतिशय पौष्टिक असे आहेत. तसेच रात्री आपल्याला जर धिरडे करायचे असतील गरम गरम, स्वयंपाकाचा कंटाळा येतो तेव्हा धिरडे करण्यासाठी आई याचा बरेचदा उपयोग करायची. तर पारंपरिक अशी ही आमच्या घराची रेसिपी आहे आणि खूप छान लागते, खूप खमंग अशी होते. तर आपण आता थोडंसं बघू शकतो याचा रंग थोडासा आता बदलत चाललेला आहे. अजून आपल्याला 1-2 मिनिटं आपल्याला अजून परतावं लागेल. आपण बघू शकतो आता 1-2 मिनिटं झालेले आहेत आणि आपल्या तांदळाचा कलर रंग आता चांगला थोडासा असा गुलाबीसर होत आलेला आहे. तर आपल्याला जास्त नाही, एवढंच भाजायचं आहे बस. खूप जास्त खमंगही करायचं नाहीये. तर आता आपण हे काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण बाकी सगळे धान्य पण एक एक करून भाजून घेऊया. एका मोठ्या आपण थाळ्यामध्ये किंवा मोठ्या आपण एखाद्या ताटामध्ये हे आपण असे पसरवून घेऊयात एक एक. म्हणजे त्यांनी काय होईल की अजून ते जास्त स्वतःच्याच गरमीमुळे अजून जास्त भाजल्या जाणार नाहीत. मोकळं करून ठेवायचं. तर आता आपण घेऊया हे 2 कप गहू. हे पण आपल्याला चांगले खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. पण प्रत्येका वेळेस एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपला गॅस हा मिनिममच असला पाहिजे आणि याला आपल्याला काळं करायचं नाही आहे. बस थोडंसं एक जस्ट त्याला लालसर किंवा असा रंग येईपर्यंतच आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. तर आपण आता भाजून घेऊया. ह्याच्यासाठी पण आपल्याला 1-3 मिनिटं लागतील गव्हासाठी भाजायलाही. मंद आचेवरच आपण हे भाजणार आहोत. आपण बघू शकतो 4-5 मिनिटं झालेले आहेत आणि आपले आता गहू चांगले लाल झालेले आहेत थोडेसे आणि आवाज येतो एक प्रकारचा त्याला फुटण्याचा, असा जसे पॉपकॉर्न फुटतात तसं पफ होण्याचा आवाज येतो आहे. तर आता आपण समजू शकतो याचा अर्थ की आपले गहू हे झालेले आहेत. बस याहून जास्त आपल्याला त्याला भाजायचं नाही. तर आपण आता आपला गहू पण आता काढून घेऊया. तेही आपण थोडेसे पसरून घेऊया आणि याच गव्हामध्ये आता मी
जे हे मेथी दाणे आहेत ते पण भाजणार आहे, टाकणार आहे, कारण त्याला जर आपण जास्त भाजलं तर त्याचा कडवटपणा येतो आणि तो आपल्याला नको आहे मेथीचा. बस आपण मेथी याच्यामध्ये टाकून घेतली आहे, याच्या गरमीमध्ये ते भाजल्या जाईल. तर आता आपण याच्यामध्ये टाकूया 1 कप ज्वारी. ही आपल्याला 1-2-4 मिनटं भाजून घ्यायची आहे, याचाही आपल्याला रंग बदलू द्यायचा नाही आहे. आता 4 मिनटं झालेले आहेत आणि आपण बघू शकतो आपली ज्वारी पण आता चांगली भाजून झालेली आहे, त्याचे पण असे फुलं उमलत आहेत म्हणजे फुटतात आहेत ते बघा. तर आपण आता हे पण काढून घेऊया. आपण ज्वारी पण आता काढून घेतली आहे, आपल्याला खूप लाह्या होऊ द्यायच्या नाही आहेत. बस आपण थोडंसं बाकी तसंच हलकं होईपर्यंत आपण भाजून घेतलं आहे. आता या गरम कढईमध्ये आपण टाकून घेऊया 1 कप बाजरी. याला भाजायलाही आपल्याला 3-1 मिनटं लागतील. तर हेही आपण काढून घेऊया भाजून झालं की. आपण बघू शकता आता 3 मिनटं झालेत आणि आपली बाजरी ही छान व्यवस्थित भाजल्या गेली आहे. आता आपण ती पण काढून घेऊया आणि नाचणी टाकून घेऊया. आता आपण कढईमध्ये 1/2 कप नाचणी टाकून घेऊया. नाचणी ही ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता. याला जर मोड आणले आणि तशी वापरली तरीही चालते. नाचणी ही खूप चांगली असते आपल्या आरोग्यासाठी. ही थालपीठ भाजणी ही अतिशय पौष्टिक अशी आहे, कारण याच्यात वापर आपण सगळे कडधान्य आहेत, सगळे धान्य आहे, सगळ्या डाळी आहेत, त्या सगळ्या आपण याच्यामध्ये वापरलेल्या आहेत आणि त्यामुळे काय होतं की ते जास्त पौष्टिक बनतं सर्वच वयोगटासाठी. तर आपण बघू शकते आता थोडासा आता रंग बदलला आहे. आता आपण हे काढून घेऊया. आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया चना डाळ. हे आहे 1 कप आपली चना डाळ. आता आपण डाळी भाजून घेऊया सगळ्या. तर आपण मी सांगत होते की सगळ्याच लोकांसाठी म्हणजे लहान असो किंवा एकदम वयोवृद्ध असो सगळ्यांसाठीच ही भाजणी खूप कामाची आहे किंवा खूप आपण म्हणू शकतो पौष्टिक आहे. सगळे धान्य त्याच्यामध्ये आहेत, सगळे डाळी त्याच्यामध्ये आपल्या आहेत, त्याच्यामुळे ते खूप पौष्टिक होतं. तर बघू आपण यालाही आता आपण फक्त लालसर रंग येईपर्यंतच आपण सगळ्या डाळी आता 1-1 करून भाजून घेऊया. आपण बघू शकतो की ही हरभऱ्याची डाळ आता छान भाजल्या गेली आहे, त्याचा छान एक खरपूस असा सुगंध घरामध्ये पसरला आहे. तर आपण आता हे पण काढून घेऊया. आपण आता 1 वाटी ही उडदाची डाळ आहे ती पण आपण छान भाजून घेऊया. यालाही थोडासा आपल्याला फक्त लालसर रंग आणेपर्यंतच भाजायचं आहे. आपण सगळेच धान्य आणि डाळी आता 1-1 करून भाजून घेतो आहोत. तर आपण बघू शकतो उडदाची डाळ पण आपली आता छान भाजल्या गेली आहे आणि आपण ती पण काढून घेऊया. आपली चना डाळ आणि उडदाची डाळ आपण बघू शकतो भाजून झालेली आहे. आता आपण 1/2 वाटी तूर डाळ ही भाजून घेऊया. या सर्व डाळींचं आणि धान्याचं प्रमाण हे आपल्या आपण मर्जीनुसार बदलू शकतो, कमी किंवा जास्त घेऊ शकतो. तर आता आपण यालाही 1 थोडंसं लालसर होईपर्यंत आपण खमंग असं भाजून घेऊया. आपली तुरीची डाळ पण आता भाजून झालेली आहे. आता आपण ही मुगाची डाळ आहे 1/2 कप ते आपण भाजून घेऊया. हे खमंग सगळे भाजल्यामुळे हे खूप आपल्याला हलके होतात आणि ते पचायला त्यामुळे जास्त आपल्यासाठी चांगले राहतात, त्यामुळे हे आपण छान व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत. आपण मुगाची डाळ पण इथे छान अशी लालसर रंगामध्ये भाजून घेतलेली आहे. आता आपले सगळे धान्य आणि डाळी या भाजून झालेल्या आहेत. आता आपण गॅस हा बंद करून देऊया आणि कढई जेवढी गरम आहे त्याच याच्यामध्ये आपण हे
चार चमचे आपल्याकडे धने आहेत, अख्खे धने, आणि दोन चमचे जिरं आहे, तेही आपण भाजून घेऊया. तर आपण आता बघू शकतो की आपण जे धने आणि जिरे होते ते पण आपण भाजून याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. तर आता आपण एकदा पुन्हा एकदा बघून घेऊया की आपण काय काय घेतलं होतं. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, चना डाळ, उडदाची डाळ, तूर डाळ, मूग डाळ, नाचणी आणि धने, जिरे आणि आपण याच्यामध्ये घेतला होता मेथी दाणा. असे आपण टोटल 11 ते 12 गोष्टी या छान खमंग अशा भाजून घेतलेल्या आहेत आणि याच्यामुळेच ही भाजणी अतिशय चविष्ट अशी लागते आणि खूप छान लागते. तर तुम्ही पण मंडळी अशीच भाजणी घरी बनवून घ्या आणि माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर याला लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि आत्तापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूलाच असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे याच्यानंतर येणाऱ्या माझ्या सर्व रेसिपीज या तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकतील. तर मंडळी असेच आपण छान छान गोष्टी या भाजणी थालपीठ भाजणीपासूनही आपण तयार होणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आपण बघणारच आहोत पुढच्या काही याच्यामध्ये. तर असेच माझ्या रेसिपीज बघत रहा आणि वेळात वेळ काढल्याबद्दल खूप 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 धन्यवाद आणि असेच खात रहा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.